नमस्कार सर्वात पहिल्यांदा तर आपलं नाव आणि पत्ता सांगा. जफर शहनवाज काजी, राहणार बर्दापूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. आपला व्यवसाय कोणता आहे ते सांगा. व्यापार आहे बैला म्हशीचा. हा व्यवसाय कापासून करतात. हे आमचा व्यवसाय जुनाच आहे, वडापासून आहे. मला बी चालू करून 10 वर्ष झालीत. सुरुवातीला आपल्यापाशी म्हणजे आपण सुरुवात कशी केली, किती जनावरांपासून? मी आधी 2-4 जनावरांपासून सुरुवात केली. आता माझ्यापाशी 50-60 जनावर राहत आहेत कंपल्सरी. आपल्यापाशी कोणकोणते जनावर असतात, म्हणजे कोणकोण जात कोणते? आमच्यापाशी देवणी बैल राहत आहे, खिलारी बैल, कंदारी, पुन्हा मुरा म्हैस, जाफर म्हैस, गवरान म्हैस, गिर गाय, जर्सी गाय. आपण जनावर कुठून खरेदी करतात? आणि असेच खेड्याने आणतो. आपल्या जवळपास जवळगाव, गीता, पूस, भारज, आंबेजोगाई, सिलू, सुगाव, बकरंबा, पुन्हा रेणापूर, कामखेडा, हतोला. आणि कोणकोणत्या बाजारात विकतात? आंबेजोगाई, लातूर आणि रेणापूर. पुन्हा घरून विकते जास्त, तर घरूनच विकतात आमचे. आपण दररोज जनावर किती खरेदी करता? रोजचे 7-8 जनावर घेता, 4-5 विकतेत, कधी 7-8 विकतेत, कधी 4-5 विकतेत. आपल्या जनावरांची रेट काय असते? आता म्हशीची किंमत 50,000 पासून 1.5 लाखापर्यंत आहे आणि बैलाची 60,000 पासून 70-90 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3.5 लाखापर्यंत आहे हायस्ट किंमत बैलाची. सुरुवातीपासून आतापर्यंतची आपली व्यवसायातील कमाई सांग. 10 एकर शेत घेतलंय मी, पुन्हा घर बांधलंय 70 लाखाचा, 2 टेम्पो आहेत. तुम्हाला एका म्हशी माग किंवा एका बैलाच्या जोडी माग किती रुपये होतात? बैलाच्या जोडी माग 5,000 उरतात, म्हशीला म्हशीमध्ये 2-3 हजार रुपये उरतात. सांगितले 1,55,000. 1,55,000 द्यायचे मागा तुम्ही. काय 1,15 घेऊ मागा ना. काय 1.5 लाखाला देऊ? 1,22 घेऊ. 1,35 घ्या. 1,30 ठोका. नाही बोललं कमी पाहिजे. दोन सारखे थोडं लहान मोठे हो. मग गोरे चांगले ना? गुंडू बाई तसे गोरे लहान मोठे. नंबर 1 आहेत. नंबर 1 32 घ्या. 1,32 असं ऐकलंय की आपल्यापाशी 2.5 लाखाची बैलाची जोड होती, तर इतर बैलांपेक्षा त्या बैलामध्ये काय फरक? ते बैल मोठे मापाचे होते, मोठ्या मापाचे राहिले म्हणून त्याची किंमत जास्त होती. शर्यतीचे बैल होते ती आणि दुसरी एक जोडी होती माझ्यापाशी, देवणी जोड होती, काळी बांडी, ती 2.5 लाख रुपयाला ऐकली. आताच त्या बैलामध्ये काय फरक होता? दिसायला तर चांगले होते, काळे बांडे, 2-2 दात गोरे होते, डोस कावळे मोठे मोठे मापाचे होते, तयारी फुल होती त्यांची. आपण जनावर काय बघून खरेदी करतात, जेणेकरून पुढील ग्राहक आपला म्हशीला चॉईस करेल? म्हशीची कास चांगली राहावी, पुन्हा दिसायला चांगली राहावी, कवळी राहावी. वर्षाकाठी जनावरांचं शेणखत किती निघतात? 150 ट्रॅक्टर निघताना.
का विकता का आपल्या घरी वापर करता काय? एक 100 एक ट्रॅक्टर 5-50 घरी टाकता. जनावराला वरणीच काय देता? वरणीच ज्वारीचा कडबा, पुन्हा मक्का घास, पुन्हा पेंड चारता सरकी, मक्का चुलणी, हरभरा चुलणी. वरण काय काय लावलं आपण? माझ्यापाशी मक्का आहे, पुन्हा ज्वारी आहे, घास आहे लावलेला. गोटा बांधणी कवा केली आपण? ह्याला करून 7-8 वर्ष झाले. पुन्हा आणि दुसरं पण चालू आहे काम. आणि शेडचा 100-150 जनावर बसायचा शेड आहेत माझ्यापाशी 2-3. तर किती खर्च आला ह्याला? आम्हाला खर्च आलेला आहे 10-11 लाख रुपये आलेला आहे 2 शेडाला. आता हा 50 जनावरांचा गोटा सांभाळण्यासाठी कामगार किती? 4 आहेत. त्याला इन्कम काय देतात? त्यांना एक गळ्याला 1 लाख रुपये पगार आहे. 4 गळ्याला 4 लाख रुपये वर्षाला जातात. ही एक गळी आहे, 4 बी ही जनावर बघतात. ही रजाकबाई मुने माहिती, खेड मुने माहिती. आणि ही गंगाधर मोरे, ही चेअरमन आहेत ही गळीचे संध्या. आणि ही लक्ष्मीमान सुरोशे, ही दामो हरे जवळगावचे आहेत. आणि संध्याचे मुकदम हे मेघराज पवार जवळगावचे मुकदम आहेत संध्ये गळीचे. आपल्याला समजा खर्च वगळता महिन्याकाठी किती रुपये उरतात? महिन्याकाठी 1.5 लाख रुपये उरतात मला शिल्लक. आपल्याला भविष्यात जनावरांचा व्यवसाय वाढायची इच्छा आहे का? म्हशीचा डेअरी फार्म टाकायचा 50 म्हशीचा. इथं घराच्या मागात बनवायचा शेड मोठा. जर का कुणाला ह्या व्यवसायाची नवीन सुरुवात करायची असेल तर त्यांनी जनावरात काय बघून खरेदी करावं? म्हणजे त्यांनी कशा प्रकारे सुरुवात करावी? जनावर चांगले घ्यायचे, गॅरंटीचे बघून. गरीब बैल राहावे, पुन्हा म्हैस राहिली तर कासाला चांगली राहावी, दिसायला चांगली राहावी, कवळी राहावी. बैलाचे पाय चांगले पाहिजे, शिंगुटीमध्ये चांगले पाहिजे बैल, कलर बाज राहावे. जनावर कुणाला खरेदी करायचे असले तर माझा फोन नंबर आहे 99 21 77 31 22.